झालेले आहेत ना की त्याच्या मागे जुगार चालतात. अगदी बरोबर. विसर्जनाला दारू गणपती गणेश मंडळाची सुरुवातच अशी आहे की जी काही वर्गणी आपण जमा करतो ते देणगीदार आपल्या घामातून कष्टाचे पैसे तुमच्या हातात स्वाधीन करतात पूर्ण विश्वासात. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि हे पहा माझ्या मागे आहे बिग बॉसचा डोळा, मोठा डोळा. आणि आम्ही इथे थांबलो होतो. आज आपण चाललो आहोत पुसदचा मानाचा गणपती पाहायला. तर आता आम्ही सकाळीच घराच्या बाहेर निघालो आणि पिण्याला घ्यायचा होता गॉगल. एक तास लावला त्याने गॉगल निवडायला. एक तासानंतर कुठे गॉगल, हा चांगला का तो चांगला का, हा कसा पहा आता कसा दिसतो, पुरला तुला घ्यायला. आणि इकडे पहा पुढे आहे ना चप्पल विक्रेते आलेले आहेत आमच्या पुसदमध्ये आणि काहीतरी विशेष पद्धतीने ते विकत आहेत. ते तुम्हाला दाखवतो मी, त्यांची जी कला आहे ना विकण्याची तर ती तुम्हाला दाखवतो मी. चला, हे आहेत आमचे चप्पल विक्रेते पुसद शहरात. ये कैसा कैसा इसको मजबूती, 100 रुपए का दो जोड़े. ये मेरा भी 200 रुपए का लिया था, 4 साल हो गए फट रहे ने. ये भी 6 महीने चलेगा. ये कैसे ये तुम बेच रहे, कैसे हो, कैसे बजा रहे थे, कैसे हथौड़ी से नहीं टूटता क्या वो? नहीं टूटता भाई. ये इसको मार के देखो तो टूटता क्या, देखेंगे इसको मार के, अगर नहीं टूटा तो ले लेंगे आप. बजाओ उसको, कैसा बजा रहे थे तुम. ये भाई यानी आए ना हथौड़ी आन ले लिया. हथौड़ी से कैसे टूटे वो, क्या कांच है क्या, रबर कैसे टूटल, हथौड़ी से क्या. हे भाई यांची कला वा विकण्याची, लोक आकर्षित कसे होतील. वाह 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 वाह. वो वैसे नहीं टूटेगा, इसको मार के देखो एक बार, अगर नहीं टूटा तो ले लेंगे. पा यांची कला पा कशी आहे, लोकांना आकर्षित कसं करायचं, या व्यवसाय व्यवसाय कसा, बिझनेस कसा करायचा, यांची कला बघ. आणि या चपला म्हणजे आता किती लोक नेतील रे, इथून बरेच लोक नेतात. मग आपल्याला वाटते लाज असं, पण ते किती दुरून येतात आणि इथं व्यवसाय करून, म्हणजे आता त्याला 1000 रुपयाला मरण नाही गल्ला असं व्हायला समजा त्यांचा कसे, आपल्याला लाज वाटते. ते पाहते रस्त्यावर आहे ना ते, हे करून हे दोन्ही हात वर करून रुका सबको रुका, 100 ला 2 100 ला 2 असं आकर्षित करतात हे लोकांना. तर हे याला म्हणतात कला. अशा प्रकारे चालतो व्यवसाय. कुठल्याही ठिकाणी कसलाही तुम्ही व्यवसाय करसाल तर त्याला लाजायचं नसतं, समाजाला लाजायचं नसतं. आता ते रस्त्यावर असे दोन्ही हात करून हे करतात तर ते, आणि मला आधी लाज वाटायची ब्लॉगिंग वगैरे करायची, मग अशा लोकांकडून इन्स्पिरेशन मिळते आपल्याला की पा लाजायचं नसतं. हो, प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकण्यासारखं असते. बरोबर बोलला. आणि आता आपण चाललो आहोत गणपती पाहायला. तोपर्यंत तुम्हाला काहीतरी विशेष असं दाखवा असं वाटलं ज्याच्यातून काहीतरी चांगला संदेश मिळेल, तर असे संदेशही आपल्या ब्लॉगमधून मिळत राहतात. तुम्ही आधी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. आता आम्ही चाललो, असं नको बसू, सरळ बस जाऊ. आता आपण जवळच आलेलो आहोत आमचा पुसदचा जो मानाचा गणपती आहे. आपला हेवी ड्रायव्हर आहे, पण त्याच्यामुळे जरा वेळ लागतं. आमच्या इकडे जरा ट्रॅफिक आज बाजार असल्यामुळे आहे ना रविवारचा, तर त्यामुळे ड्रायव्हरला चालवायला अवघड जात आहे. कुठे आहे तू, पण विसरला की काय? नाही रे, मग आलोय माहित आहे म्हणत रस्ता विसरवला. अरे नाही रे, मला माहित होतं फायनली आपण पोहोचलेलो आहो आमच्या पुसदचा जो मानाचा गणपती आहे ना तिथे. आणि हे पहा किती जुने वाडे आहेत इकडे. कोणाचं आहे रे हे सिद्धरवा? सगळे जुनं, हा जुना पुसद म्हणायला हरकत नाही. आणि इथे म्हणजे आधी सगळे जुने बांधकाम असतात ना त्याच्यामुळे. आणि हे आहे आपला गणपादेव. चला, आहे आमच्या पुसदचा मानाचा गणपती. बाकी ते सुंदर सजावट आहे ना, चांगलं काहीतरी माग, किती सुंदर सजावट केलेली आहे. आणि इथे आहे ना कॅम्प सुरू आहे सध्या. या आजोबांची निष्ठा पा, किती भक्तिभावाने पाया पडतात आधीचे लोक, जुने लोक. खरी निष्ठा म्हणजे एकदम आत्मीयतेने ते त्यांच्या डोळ्यात दिसून येतं असं.
ते कसे पाया म्हणजे एकदम त्यांच्या डोळ्यात दिसून येतात ते भाव बघ. आताच्या तुला काय करणार आता तू गणपती बाप्पा मोर्या. अचानक ओळख झाली तुमची. तुम्ही ओळखूच नाही आधी म्हणजे तुम्ही काय करता सर इथे पाटील म्हणूनच. अच्छा इथे आणि सगळं म्हणूनच मंडळात सदस्य म्हणून. प्रथा किती वर्षापासून सुरू आहे असं? गणपती गणेश मंडळाची स्थापना ही 1905 ला झालेली आहे. अच्छा. आणि या वर्षी गणपती गणेश मंडळ आपलं 119वे वर्ष. 119वं. पण सर ते मला सांगा एक गोष्ट, म्हणजे असं असतं ना की म्हणजे मानाचा गणपती जे म्हणतात, पहिला मानाचा गणपती, म्हणजे हा मान ठरवला कसा गेला? कुक कसं म्हणजे काहीतरी असतं ना असं निष्कर्ष की बा यालाच मानाचा गणपती, म्हणजे असं कोणीतरी सांगून गेले पूर्वजांच्या याच्यावरच आहे की नंतर ठरवल्या गेला असं? पूर्वजांनी सांगितलं त्याच्यावरच्या परिसरामध्ये लोकांनीच ठरवलं की बाबा असं प्रत्येक गावामध्ये एक पाटील म्हणून एक मान असतो. हो बरोबर. पाटलाचा म्हणून मान ह्या पाटील आमच्या परिवाराला होता आणि एक गणेश उत्सव आमच्या इथे सुरू झाल्यानंतर तीच परंपरा चालू झाली. पाटील म्हणून. अच्छा. यांनी गणेश उत्सवाची स्थापना केली, सुरुवात केली त्यांच्या सहकारी मित्रांसोबत. अच्छा. आणि तेव्हापासून मग ही परंपरा पाटलाचा गणपती मग मानकरी मग मानाचा गणपती म्हणून याची सुरुवात झाली. आणि हा पुसतकरांमध्ये आपल्या खूप निष्ठाही आहे आणि या गणपतीला तेवढ्या आत्मीयतेने मानही देतात ना सगळे. आता हे प्रोग्राम काय सुरू आहे म्हणजे अस्थिरोग हे तपासणी ना का असं वेगवेगळे शिबिर असतात का आपल्याकडे? उत्सव म्हटलं तर सांस्कृतिक जतन, परंतु त्यामध्ये महत्वाचा उद्देश दुसरा एक हा आहे सामाजिक बांधलिकी जपणं आणि सामाजिक सेवा करण्याचं माध्यम आणि समाजाला काहीतरी एक आपल्याला एक सूचना द्यायची आहे किंवा एक आपला विचार द्यायचा आहे या माध्यम आहे गणेश उत्सव. बरोबर. ते एक आपलं समाजाप्रती असलेला भाव व्यक्त करताना एक देणं म्हणून एक भव्य असं अस्थिरोग तपासणी शिबिर जारंडे हॉस्पिटल आणि गणपती गणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी आयोजित केलं. अच्छा. आणि सरांचं जसं म्हणणं आहे ना की म्हणजे काहीतरी देणं असतं समाजाला, तुमचं जसं म्हणणं आहे गणेश उत्सव म्हणून. आता परिसरात खूप मंडळ असणार तर आता तुम्ही किती येणे करता ना, म्हणजे तुमचे भाव श्रद्धा आहे त्यामध्ये आणि कुठल्या प्रकारचं हे नाही म्हणजे त्याला आपण म्हणतो ना आगाऊपणा जे असतं जे आता युवा पिढीमध्ये भरल्या गेलेला आहे तर तो प्रकार इथे नाही. तर गणेश उत्सव साजरा कसा करायचा तर असा करायचा म्हणजे जे असतात ना की आता काही काही तर मंडळ असे झालेले आहेत ना की त्याच्या मागे जुगार चालतात. अगदी बरोबर. विसर्जनाला दारू हा प्रकार हो तर ते प्रकार त्या प्रकारांबद्दल तुम्ही काय म्हणाल? कारण तुमचे एवढं हे आहे ना म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही करता तर हे बंद व्हायला हवे ना. गणपती गणेश मंडळाची सुरुवातच अशी आहे की जी काही वर्गणी आपण जमा करतो ते देणगीदार आपल्या घामातून कष्टाचे पैसे तुमच्या हातात स्वाधीन करतात पूर्ण विश्वासात. बरोबर. मग त्या गणपतीला ते अर्पण केल्यानंतर आपण ते स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरायच्या की त्यामधून उत्सव साजरा करायचा हे प्रत्येक कार्यकर्त्याने ठरवावं. ते सगळे का सगळ्यांनी ठरवायला पाहिजे असं खरं तर, कारण युवा पिढीला आम्ही सुद्धा मांडायचो गणपती पण तेव्हा आम्हाला यानं कळायचं नाही तेवढं फार. ते आम्ही अतिशोक्तीमध्ये म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमचेही मंडळ असायचे पण ते उधळपट्टीच असायचे. आम्ही लहानपणी म्हणजे नाच वगैरे असं उत्साह, पण खरा अर्थ असा असतो की गणेश उत्सव म्हणजे काय तर एकत्र येण्यासाठी लोकमान्य टिळकांनी जसं हे केलं की सगळ्या समाजाने एकत्र यावं आणि काहीतरी चांगलं घडून यावं त्यासाठी होतं. तर असा आमचा हा गणबादेव आणि गणबादेव म्हणजे गणपतीचं मान असं असतं की एक फार मुळी माया असते, होळी माया असते म्हणतात, त्यामुळे आपण म्हणतो गणेश गणपती बाप्पा. हो. तर हे फार आनंदाचे हे असतात आणि माझी तर खूप श्रद्धा आहे म्हणजे श्रद्धा असते जे असतं ना जी काय म्हणतात त्याला एक मन आहे ना चांगले मनी नाही भाव आणि देवा मला भाव असं नाही आहे, जे भाव असलं तर पावते. तर या गोष्टी आहेत. तर आता आपण जाऊ बाहेर आणि पाऊस दुसरे सुद्धा मंडळ आहेत, दुसरे बरेचसे आहेत ना. अच्छा. हो माळीपुरातले. चला यामध्ये यावर्षी गणपती यावर्षी आपण एक पारंपरिक रथामध्ये आपला हा गणपती निघत असतो. त्यानंतर आपली दिंडी आहे, भजनी मंडळ आहे, बुलढाण्याहून एक भजनी मंडळ आपल्या इथे आलेलं आहे
पारंपरिक धपडे सुद्धा आहेत, तर यामध्ये कुठलेही डीजे आणि मोठं असं वाद्य म्हणजे त्याच्यावर खर्च केलेला नाही. बरोबर, म्हणजे जे कला असते ना, खऱ्या अर्थाने म्हणजे जे पारंपरिक पद्धती कला जे असतात ना, जे कलाकार असतात वाजवणारे, ते महत्वाचं. कारण डीजे वर काय जे गाणे म्हटले जातात, गायले जातात, तेच वाजवतात आणि त्याला रिमिक्स करून ढाकचिक 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 असतात. तर त्यापेक्षा जे कलाकार असतात मूळ वाजवणारे, त्यांचं जे प्रॅक्टिस असते रोजची, आपण पाहतो त्यांना तिथे वाजवताना, पण त्याला किती मेहनत करावी लागते ते फार महत्वाचं. आणि एक दिंडी सुद्धा आम्ही आणलेली आहे. अच्छा, दिंडी सुद्धा. आता विसर्जनाला आहे का? विसर्जनाला दिंडी आहे. आम्ही नक्की येऊ विसर्जनाला. आम्ही सुरुवातीला विसर्जन गणपतीचा हाच एक आहे की डीजे विरहित. हो, बरोबर. नाही, एक पारंपरिक वाद्यानुसार वाजवणारे माध्यम त्यांच्यासह झाली पाहिजे साजरी. कसं आहे ना, उत्सव कुठलाही चला आपण नाचूया म्हंटल की मनात आनंद असेल तर कुठल्याही गोष्टीचा आनंद घेत विना व्यसन करता. 100% निर्व्यसन राहून सुद्धा म्हणजे डोक्याचा घाम तळपाया पण जाते एवढा आनंद घेत आहे. मनात भाव मी तेच म्हणतोय ना की चला आपण आनंद घेऊया, काहीच गरज नाही त्याची. चला आता इकडे सुरू आहे शिबिर आणि आपण जाऊ दुसरीकडे. दुसरे बरेचसे गणपती आहेत, ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो. चला, असं होता आमचा पुसतचा, आपल्या पुसतचा, आमचा म्हणण्यापेक्षा आपल्या आपल्या. तर भाई, असा होता आपल्या पुसतचा गणपादेव, पहिला मानाचा गणपती. आणि त्याची सुरुवात पाहिजे 119 वर्ष आहे म्हणतात, 119 वर्षापासून परंपरा सुरू आहे. तर 1905 मध्ये स्थापना झालेली आहे. आणि किती सुंदर रीती, आणि मातीचा गणपती असतो विशेष म्हणजे. आणि विसर्जन आहे ना इकडे, इकडे नदी आहे खाली जवळच आहे. मातीची मूर्ती आणि दरवर्षी तीच एकच सेम मूर्ती असं डेकोरेशन. तर आता आपण चाललो आहोत घरी. घरी जाताना आपल्याला काही गणेश मंडळ लागतील छान छान अशा मूर्त्या, तर ते सुद्धा आपण पाहू. हे किती जुने आहेत ना, घर वाडे जुने आहेत, पाटलांचे वाडे आहेत. पाटलांचे वाडे सगळ्यात पहिली वस्ती पुसतची. म्हणजे जे कुठल्याही वस्ती जेव्हा माहित आहे का स्थापन, म्हणजे असे बसायचेत ना लोक व भटकंती करत जेव्हा जायचे कुठेतरी थांबायचे, ते नदीच्या काठाला कडेला थांबायचे, म्हणजे पाण्याची व्यवस्था असावं. तर इथे जवळच पुस नदी आहे आणि तिथेच विसर्जन सुद्धा होत. चला काळगाडी. आपण आता माळीपुरा आणि याची स्थापना काय 1896 मध्ये आहे, पुसतचा राजा. चला, पुसतचा राजा आपण मूर्ती पाहू. आता आतुरता वाढली आता पाहायची पुसतच्या राजाला. तर हे पा भाई, हा आहे आमच्या पुसतचा राजा. तुम्ही कार्यकर्ते का सगळे मंडळाचे? अच्छा, इथून पडते ते ना. हा, इथे पण बोर्ड आहे पुसतचा राजा. खरंच पुसतचा राजासारखा एकदम छान मूर्ती. आणि मूर्तीकार कोण आहे त्याचे? अच्छा, म्हणजे इथं आपल्या पुसत मध्ये जायच की काय? अच्छा अच्छा, मला वाटलं बाहेरून वगैरे कुठून. विदर्भातून पहिला माणूस हे आमचे कार्यकर्ते. हे तू मंडळाचा कार्यकर्ता आहे का? भावी कार्यकर्ता. भावी कार्यकर्ता आहे आमचे सगळे. आणि याच्यावर विसर्जनाला नेतात ना, हे स्पेशल गाड आहे. माळीपुरा तर भावांनो, पावसाची सुरुवात झालेली आहे. वातावरण झालेलं आहे आणि आता मोबाईलवर सुद्धा पाऊस येतोय, त्याच्यामुळे आपल्याला लवकर लवकर आता घरी जावं लागणार. कारण जोरदार हे ढगाळ वातावरण तुम्हाला दाखवतो. किती आभाळ आला रे. चाल लवकर काढ गाडी, कळतो पा, लवकर जावं लागणार घरी. आजचा असा हा आपला व्लॉग भाई. आता पाऊस सुरू झाला ना, त्याच्यामुळे आम्हाला घरी जावं लागलं. अजून आम्ही दोन तीन मंडळांना भेट देणार होतो, पाहणार होतो, दोन तीन मंडळांना भेट देणार होतोच. पण आपण देऊ हळूहळू, जेव्हा जेव्हा होईल ना तेव्हा आपण अपडेट देत राहू भाई. मला हे खूप चांगलं वाटतं, हे जुने वाडे पाहून आहे ना एकदम आनंद होतो. असं की जुन्या गोष्टी पाहायला खूप मजा येते. आणि असे गणेश मंडळ सुद्धा पाहायला खूप सगळे जुने वाडे आहेत. खूप जोरदार पाऊस चालू झाला मित्रांनो. चला आता जास्त मी काय बोलू शकत नाही फारसं. तर लवकरच भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा असा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि गणपादेवांचे आणि आपल्या माळीपुरातील जे गणेश मंडळ आहे तिचेसुद्धा आपण तुम्हाला दर्शन केलेत आपण. आणि फार छान वाटलं त्यांना भेटून, आणि ही माहिती द्यायलासुद्धा फार छान वाटलं.
तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये. चला चला बाय.